A short room tour for you all. कशी असते ती मी तुम्हाला साहेब माझ्याबद्दल दोन शब्द सांगशील का? हिने ब्या कराड केले एवढे एक एक वाला दुखणार ते. Hey you guys, what's up and welcome back to our YouTube channel. I am Par and kasha tumhi sage. So aajcha vlog madhe khup jaast maja yenar aahe because aajcha vlog madhe mi tumhala the hostel life kashi aste he mi dakhvanar aahe. So let's get into the video. College ban aaloy, freshen up zaloy ani gharchi avastha khup jaast ghan aahe. Literally akha hall madhe lai ghan zalele aahe. Let me show you. खूप जास्त गाणे सगळ्यात जास्त ही गाणं जातच नाहीये. गेले 10 मिनिटं झाले येऊन बसलाय आणि हा पसारा पण आवरत नाहीये. मी तुम्हाला सगळ्यांना पसारा आवरून झाल्यानंतर भेटतो. हॉस्टेलमध्ये राहण्याचा ना एकच फायदा आहे की तुम्ही फक्त इंडिपेंडेंट होता, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. लाईफची सगळी वाट लावून जाते. कॉलेजमधनं आल्याला खूप सारे काम करावे लागतात. जसे घरचे आपले मम्मी आपली बहीण जे कामं करते सेम तसेच आपले कामं करावे लागतात. जसं की मी आता करतोय, मी काल कपडे जे घेतले होते आय मीन जे धुवून ठेव. सो सॉरी, मी मध्ये ब्लॉगिंग करायचं विसरलो होतो. झाडून ते मारलं, सगळं घर साफ केलं, चहा पिला, त्याच्यानंतर मी थोडं झोपलो होतो आणि मला आत्ता जाग आली. टाईम पाहतोय तर 6 वाजून केले होते. मी जस्ट व्हिडिओ अपलोड केला. व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मग परत आठवण आलं की माझा व्लॉग पण माझा पेंडिंग आहे. सो मी लगेच व्लॉगलासुद्धा शॅडिंग केली. प्लस आज मला खूप सारे असाईनमेंट्स लिहायचे आहेत आणि मॅडमने आजच दिल्यात असाईनमेंट्स आणि सगळ्याचे सगळे उद्या सबमिट करायचे आहेत. मंडेपासून आमचे क्लास टेस्ट पण आहेत. सो त्याच्या आधी मला सगळे नोट्स आणि ते सगळं प्रिपेअर करायचं आहे. आज मी कॉलेजमध्ये थोडंफार केलं आहे प्रिपेअर्ड, बट अजून खूप कमी आहे आणि त्यात लाईटसुद्धा गेलेली आहे. आय होप लाईट लवकर येईल. सो आता मी ते असाइनमेंट्स लिहायला बसले. प्लस मला खूप जास्त भूक पण लागलेली आहे आणि आता घरीसुद्धा काहीच नाही खायला. थोडंफार आहे बट तेच खाऊन खूप कंटाळा येतो. सो आता बघू काय. सो हे आहेत आमचे नोट्स जे की मला प्रिपेअर करायचे आहेत मंडेला. प्लस आणि आमची ही फर्स्ट असाइनमेंट आहे. सो मी बुकसुद्धा आताच केलेली आहे. सो स्टार्टिंगपासून सगळं लिहायचं आहे मला. सो लेट्स होपिंग फॉर द बेस्ट की आजच्या सगळं संपू. थोड्या असाइनमेंटचे फक्त काही पेजेस लिहिले आहेत, फक्त 5 पेजेस लिहिले आहेत, बट मला खूप जास्त भूक लागलेली आहे. बिकॉज मी कॉलेजमध्ये असताना पण दुपारी मी कॅन्टीनमध्ये पण काही खाल्लं नव्हतं. बिकॉज त्या वेळेस पण आमचं काहीतरी चाललेलं. हां, मी प्रॉब्लेम सॉल्विंगचं आमचं काही चाललं होतं त्याचं. त्यावेळेस पण काहीच नाही खाल्लं होतं. सो मला आता खूप भूक लागली. माझा एक फ्रेंड बाहेर गेलता. सो मी त्याच्या बिर्याणी आणायला सांगितली होती. सो त्याच्यासाठी मला खूप जास्त भूक लागलेली आहे. सो मी त्याच्याकडे चाललो आहे त्याच्या घरी. सो लेट्स गो अँड हॅव अ बिर्याणी. बाय. हाय बोल. जय महाराष्ट्र. माझ्याबद्दल दोन शब्द सांगशील का? नीट सांग. बेस्ट डान्सर नालंदा हॅपी बॉय. लईच खरं सांगितलं का तू? जाऊन दे सोड. हळूच काढान. ए ते दुखत राहिला लय गुंता झाला त्याचा. इच्छा गावात ए हळूच. अहमदाबाद शपथ. हिने ज्या कराड केले एवढे एक दुखणार ते. सुशी तू का थांब. थांब मी काढायचा प्रयत्न करू. नाही जास्त हे करायला तू आज ना होता. ऐका पहिले मग थोड्या वेळाने जाऊ ना. का थोड्या वेळाने जायचं? मी चाललो. मला लिहायचे एकच लिहायचे असाइनमेंट. मला मग जाऊ हे बंद करा ना. इतकं घाण ते अडकलं होतं ना मला डोकं. आज लिसन लगाय ते दुखणारे. माझ्या तांगातली मस्ती मी त्याला इतकं हे केलं. ते पेटपूजा झाली, सगळं झालं. नाव लेट्स गेट बॅक टू दी असाइनमेंट. सो
सो बेसिकली गुड न्यूजसाठी माझ्या दोन असाइनमेंट्स कम्प्लीट झालेल्या आहेत. आता फक्त दोन असाइनमेंट्स पेंडिंग आहेत. त्या दोन लॉंग होत्या, सो त्याला खूप वेळ लागला आहे. ह्याचे फक्त दोन दोन तीन तीन टॉपिक कवर करायचे आहेत. सो मी बिर्याणी खाल्ली होती, बट मला लिहिता लिहिता मला परत भूक लागलेली आहे. आणि अजून एक गुड न्यूज आहे की फायनली आमची मेस 1 तारखेपासून चालू होते, म्हणजे संडेपासून. ऑफकोर्स न्यू इयरच्या स्टार्टिंगपासून आमची मेस चालू होती. सो आता घरी जेवण बनवायची चिंता केली, ती झंझट गेली. सो आता आपण काहीतरी बनवूया. सो लेट्स कुक टुगेदर. ऍक्च्युली द्यायचं नाहीये, बट द्यावशी वाटतं छोटासा रूम टूर. आता खूप मग काय लक्झुरियस अजिबात नाही आहे, खूप छोटस आहे, बट जसं आहे तसं माझं प्यार आहे. सो लेट सी शॉर्ट रूम टूर फॉर यू ऑल. पटलं. ओके, सो हा आहे आमचा छोटासा रूम टूर, जे की तुम्हाला मी इथून दाखवतोय. सो आम्ही फक्त दोघंच जण राहतो. सो हा आहे माझा बेड, हा आहे माझ्या पार्टनरचा बेड. मी आता इथे लिहित होतो. सो हे सगळं अस्तव्यस्त आहे, तो आजच गेलं गावाला, त्याची एक्झाम संपली, त्या सुट्टी लागली, बट माझे एक्झाम्स अजून येत आहेत. सो हा आहे आमचा लिव्हिंग स्पेस. तिकडे आहे माझी रिंग लाईट आहे, ती आताच्या कंडिशनमध्ये अजिबात नाही आहे. ती माझ्याकडनं सगळी तुटून फुटून गेलेली आहे, तर मी हिला असं नाडींनी जोडलेलं आहे. आणि हिची वायर पण माझ्याकडनं तुटलेली आहे, कारण की मी ही एकदा काय झालं काय माहिती, बट मी चुकून हिच्यावर पडलो होतो. सो हिने मला सगळं सत्यानाश केलता. ओके, सो हा आहे एरिया, तिकडे आमची खिडकी आहे, हा आहे आमचा एंटरन्स, आणि व सगळ्या आमचा पसारा आहे. किचनची अवस्था थोडीशी घाण आहे, बट जशी आहे तशी आहे, ठीक आहे. सो ही आहे मी ओरिजिनल, यात काहीच फेक नाही आहे. इथे आम्ही कुक करतो. सो इथे आहे तो गॅस आहे, तो बंद पडलेला आहे. सो मी आत्ता एक छोटंसं गॅस आणलं आहे माझ्यासाठी, छोटीशी कुकिंगसाठी. सो इकडे आहे आणि ते कालचे भांडे, सो ते मला घासायचे आणि आपण भेटूया स्ट्रेट कुकिंगमध्ये. टेस्टिंग टाइम, सो लेट्स टेस्ट नाउ. ठीक आहे, खाण्याला लायक आहे, ठीक आहे. आताच राऊंड मारून आलो आणि आता सगळं काय झालेलं आहे, फक्त एक शेवटचे माझे 5 पेजेस बाकी लिहायचे, ते संपल्यावर माझं सगळं माझं लिहून संपेल. आणि मग त्याच्यानंतर मी जस्ट चिल करणार थोडं वेळ. आणि आणि खाली शूज घाल, स्निकर्स असतील ना? नाही, चप्पल. And here I am signing off from you all just for this video. I'll be back very very soon with my next vlog. So till then, like, share and subscribe to our YouTube channel. I hope tumhala vlog khup aavadla asel. Mi ha part parat reshoot kartoy because tya kapdyavarcha part jo mi shoot kelta to majhya kadne delete zala. सो मी पण त्या रिशूट करतोय. आय होप तुम्हाला हा माझा एंटायर दिवस कसा जातो घरी हे आवडला असेल, हा व्लॉग आवडला असेल, तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. व्हिडिओला खूप 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 शेअर करा, खूप 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 प्रेम द्या. आणि भेटूया लवकरच. टिल दॅन, बाय.